शाही लग्न, गावजेवण आणि थाटामध्ये वरात ही प्रत्येकाच्या लग्नाची इच्छा असते. पण हा सर्व थाट बहुतेक गर्भश्रीमंतांच्या वाट्याला येतो. मात्र दुष्काळी भागातील जत तालुक्यातील तब्बल 51 सामान्य जोडप्यांच्या लग्नामध्ये हा सर्व शाही थाट अनुभवायला मिळाला. निमित्त होतं सामुदायिक लग्न सोहळ्याचं. सांगली जिल्ह्यामधील दुष्काळी भाग म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. आर्थिक सुबत्ता या ठिकाणी क्वचितच दिसते. अशा या तालुक्यामध्ये शेतकरी अथवा सामान्य कुटुंबाला शाही लग्न करणं म्हणजे दिव्य स्वप्नाप्रमाणे. खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की आपलं लग्न आयुष्यामधील एक सोनेरी आठवण बनावी. लग्नामध्ये मान्यवरांची हजेरी असावी, गावजेवण आणि थाटात वरात निघावी. पण हे सर्वसामान्यांच्या नशिबी नसतं. पण उमदी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तेली आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडनं दुष्काळी जत तालुक्यातील 51 जोडप्यांच्या वाट्याला हा शाही लग्न सोहळा प्राप्त करून देण्यात आलाय. आपल्या बंधूच्या लग्नाच्या निमित्तानं सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमामधनं तेली यांनी हा उपक्रम जतच्या उमदीमध्ये राबवलाय. खरं तर जत तालुका हे अतिशय दुष्काळी आणि दुर्गम भाग असल्यामुळे या ठिकाणी जत तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना एक लग्न सोहळा म्हटलं तर अतिशय न पुरवण्यासारखं गोष्ट आहे. ही सगळ्या गोष्टी अभ्यास करून भाजपचे एका कार्यकर्ता आमचे बंधू संजय तेली यांनी स्वतःच्या भावाच्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये स्वतःच्या एक कुटुंबाच्या आनंद सोहळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना समावेश करून त्यांच्या सर्व कुटुंबांना 51 जोडप्यांना एक सामूहिक विवाह सोहळा असं एक सामाजिक बांधिलकी जपून या ठिकाणी जतच्या पूर्व भागामध्ये उमदी येथे एक 25,000 इतकं लोक या 51 जोडप्यांचे सोबत त्यांचे पाहुणे मित्रमंडळे असतील, स्वतःचे काही इथल्या स्थानिक असतील, कर्नाटक शेजारी कर्नाटकचे विजापूर जिल्ह्यातून येणार असतील, सर्व तेली परिवारावर आणि 51 जोडप्यावर प्रेम करणारे सर्व कुटुंब इथं येऊन हजेरी लावून हा सोहळा अत्यंत चांगला असा पद्धतीनं पार पडलेला आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एक स्वतःचं घरचं लग्न म्हणून कुठलाही न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठलाही जात पात कुठलाही वर्ग न बघता चांगल्या पद्धतीनं 51 ही आपले घरचं कुटुंबाचं लग्न म्हणून कार्यकर्ते देखील पार पडलेले आहे. आणि खरं तर या आपल्या माध्यमांनाही मी एक विशेष अभिनंदन करतो. अशा ठिकाणी आपण येऊन आम्हालाही संजय तेली कुटुंबियांना आम्हा पूर्व भागातील शेतकऱ्यांचं सगळ्यांना दाद दिला याबद्दल आपलंही अभिनंदन करतो. मी सांगतो या लग्न सोहळ्यासाठी अगदी दाम्पत्य जोडप्यांचे अगदी त्यांच्या मंगळसूत्रापासून त्यांच्या आहेरीपासून येणाऱ्या सर्व जी काही लग्नाला पाहुणे मंडळ आहेत त्यांच्या जेवणापासून प्रत्येकांची कुठलीही व्यवस्था कुठलीही कमी न पडता असं या ठिकाणी या व्यवस्था केलेली आहे. अगदी थाटात शाही विवाह सोहळ्यामध्ये आपण बघताय सगळं अरेंजमेंट बघून अतिशय एक शाही थाटात हा विवाह सोहळा अतिशय कुठलाही भव्य शामियाना, खासदार आमदारांची उपस्थिती, गावजेवण आणि नंतर थाटात वरात असा संपूर्ण डामडौल या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये होता. प्रत्येक जोडप्याच्या मंगळसूत्रापासनं त्यांच्या वराडी मंडळीच्या जेवणापर्यंत योग्य नियोजन या लग्न सोहळ्यामध्ये चोख करण्यात आलं होतं. आणि हा शाही लग्न सोहळा अनुभवण्यासाठी आणि वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी पंचक्रोशीमधनं वराडी मंडळी आवर्जून उपस्थित होती. सामान्य जोडप्यांच्या नशिबी लग्नाचा असा शाही थाट उपलब्ध झाल्यामुळे नवदाम्पत्यांमधनं देखील मोठा आनंद व्यक्त करण्यात आलाय. माझं नाव परमेश्वर दामो कारंडे, राहणार कारंडेवाडी निगडी बुद्रुक, तालुका जत, जिल्हा सांगली. कारण इथं संजूसाहेब तेली यांनी जो सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे त्याच्याबद्दल म्हणजे सर्वसामान्य जनतेला याचा जेणेकरून फायदा झालेला आहे. कारण मॅक्झिमम लोकांची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ती गरिबीची असते. आणि कारण माणसाच्या आयुष्यामध्ये लग्न हे एक मोठं टार्गेट आहे आणि ते प्रत्येकांना वाटतं आपलं लग्न खूप चांगलं आणि मोठं व्हावं. पण आर्थिक परिस्थिती आडवी आल्यामुळे ते योग्य रीतीने म्हणजे पार पाडू शकत नाही. पण सामूहिक विवाह सोहळ्यामुळे त्यांची जी स्वप्न होती म्हणजे लग्न चांगल्या पद्धतीची करायचे ते या ठिकाणी म्हणजे संपन्न म्हणजे अर्थात त्यांचं जे हे टार्गेट पूर्ण झाल्यासारखं वाटतं. लग्न सोहळा पार पडला त्याच्यामुळं चांगलं वाटतं, छान वाटतं. हो आणि बाकीच्या लोकांना पण आमच्या खूप आनंद झालेला आहे. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली.